मी उन्हाळा कांद्याची साधारणतः 2 एकर क्षेत्रामध्ये लागवड केली होती. ती साधारणतः 5 ते 7 डिसेंबरच्या दरम्यान लागवड केली होती. घरीच रोप तयार करून आम्ही स्वतःचंच बी टाकून घरचंच ही लागवड केली होती. आज रोजी कांदा लागवडीपासून ते रोप टाकण्यापासून ते कांदा लागवडीपर्यंत साधारणतः 70 ते 80 हजार रुपये उन्हाळा कांद्याला एकरी खर्च यायला लागला आहे. आणि नेमकी परिस्थिती अशी निर्माण झाली, यावर्षी पाऊससुद्धा फार कमी पडला, तसेच पालखेड डावा कालव्याचे एकच रोडशेन आले आणि त्यामुळे शेतकऱ्यांची फसगत झाली. आणि परिणामी असं काही झालं की शेतकऱ्यांना उत्पन्नच कमी ॲव्हरेज भेटलं आणि त्यांचा कांदा ज्या ठिकाणी एकरी 200 क्विंटल निघायचा त्या ठिकाणी फक्त 100 क्विंटलपर्यंतच ॲव्हरेज येऊन बसलं. आणि केंद्र सरकारचा निर्यातीचा धोरण अतिशय अस्पष्ट असल्यामुळे आणि वाणिज्य मंत्रालयाने परत आता 31 मार्चनंतर जी शेतकऱ्यांच्या कांद्यावरची निर्यातबंदी उठणार होती ती न उठवता परत ती तशीच पूर्वत ठेवलेली आहे. त्याच्यामुळे आणखी शेतकऱ्यांना आर्थिक तोटा होणार आहे. तरी केंद्र सरकारने जे काही कांद्यावरची निर्यातबंदी पुन्हा लादली आहे ती उठवावी आणि शेतकऱ्यांना चांगलं जीवन जगण्यासाठी निर्यातबंदी चालू ठेवावी अशी आमची इच्छा आहे.